बेड़गांव में मंगलवार की रात संपत्ति विवाद के चलते मध्यस्थी एक व्यक्ति की रॉड से सिर फोड़कर हत्या कर दी गई। सास की मृत्यु के बाद रिश्तेदारों में संपत्ति को लेकर विवाद चल रहा था। इस विवाद में बाधा बनने के कारण मध्यस्थी की हत्या किए जाने की आशंका है। सूचना मिलते ही आला पुलिस अफसर मौके पर पहुंचे। आरोपी राजू सिसोदिया और भोला रानी साधुबाई है, दोनों बेड़गांव निवासी है। कुछ दिन पहले उनकी सास का देहांत हुआ। सास के चल अचल संपत्ति के बंटवारे को लेकर राजू और भोला में विवाद जारी थी। मंगलवार की रात को दोनों में इसी बात को लेकर विवाद हुआ। इस विवाद में भोला का मामा राजेश यादव मध्यस्थता कर रहा था। इस दौरान तैश में आकर राजू ने अपने साथी आकाश मेश्राम, गोलू व अन्य की मदद से राजेश के सिर पर लोहे की रॉड से हमला कर उसे मौत की खाट उतार दिया। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया। घटना का पता चलते ही डॉक्टर अक्षय शिंदे सदल बल मौके पर पहुंचे। उन्होंने आरोपियों को जल्द गिरफ्तार करने का दावा किया है। प्रकरण दर्ज करने की प्रक्रिया जारी थी। भोला एकनाथ राणे म्हणजे ह्या ज्या दोन बहिणी आहेत त्यांच्या नवऱ्यांचा हा वाद आहे। प्राथमिकता ह्या ज्या दोन बहिणी आहेत त्यांची आई महानगरपालिकेत कामाला होती आणि 29 मेला तिचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ती जी तिची खोली आहे, जो जागा आहे त्या जागेचा वाद आणि तिच्या सगळ्या गोष्टींची वाटणी आणि त्याच्यानंतर तिची नोकरी कुणाला पाहिजे याबाबतचा वाद, हा वाद त्यांचा काही दिवसापासून चालू असल्याचं फिर्याद यांनी आम्हाला सांगितलं। तर त्या अनुषंगाने त्यांनी काल त्या घरामध्ये भिंत बांधण्याचा बांधली आणि त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी त्यांना मारहाण केलेली आहे। आरोपींनी त्यांचे काही मित्र साथीदार बोलून अशा प्रकारची गंभीर मारहाण गंभीर दुखापत केलेली आहे। परंतु याच्यामध्ये फिर्यादींकडे त्यांचे मानलेले जे मामे राहत होते, मानलेले मामा म्हणजे फिर्यादीच्या पत्नीचे मानलेले मामा कोराडीचे आहेत, परंतु ते इथे राहत होते। त्यांचं नाव आहे राजेश पन्नालाल यादव, 50 वर्ष। यांनी बचावात्मक रीतीने ते मध्ये आल्यामुळे त्यांची हानी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण 302 गुन्हा दाखल केला। सदरच्या या गुन्ह्यामध्ये आपल्याकडे सध्या 4 आरोपी निष्पन्न आहेत, या व्यतिरिक्त 2 आरोपी असण्याची शक्यता आहे। सगळे हातमजुरी किंवा सेंटरिंगची कामं अशा प्रकारची कामं करणारेच आहेत आणि जो फिर्यादी आहे तो महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर सफाईचं काम करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN न्यूज नागपूर।